निफाड तालुक्यात द्राक्ष गव्हासोबतच ऊसाची लागवड केली जाते. मात्र तालुक्यातील साखर उद्योगाला घरघर लागल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. हीच बाब लक्षात घेऊन चांदुरी गावातील एका तरुण शेतकऱ्यानं त्यावर गुराळाचा उतारा शोधलाय. शेतमालावर प्रक्रिया केल्यास त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवता येतं हे निफाड तालुक्यातील चांदोरी गावच्या किरण टरले ह्या नव्या पिढीतील शेतकऱ्यानं सिद्ध केलंय. ऊस पिकवून तो साखर कारखान्यांना विकण्याऐवजी किरण यांनी त्यापासून गुळ निर्मिती सुरू केली आहे. निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या लगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. मात्र या परिसरातील साखर कारखान्याच्या दुरवस्थेमुळे किरण यांनी साखर कारखान्यांना ऊस देण्याऐवजी गुळ उत्पादनाचा निर्णय घेतलाय. गुराळ सुरू करण्यापूर्वी त्यांनी या व्यवसायाची इत्यंभूत माहिती घेतली. कोल्हापूर केडगाव या साईडला जाऊन त्याची पूर्ववत माहिती घेतली आणि तो प्लांट आम्ही चालू केला. 30 टनाचा प्लांट आम्ही टाकल्यामुळे आम्हाला जवळपास 1.25 टन असं उत्पादन एका शिफ्टमध्ये आम्हाला मिळून जाते. गुळ तयार करताना क्रशरमध्ये ऊस टाकून त्याचा रस काढला जातो. त्यानंतर तो भूमिगत पाईपाद्वारे कढईत सोडला जातो. एकूण 4 कढयांमध्ये त्यावर विविध टप्प्यात प्रक्रिया केली जाते. फुल टेम्परेचर देऊन बॉयलर जो आपण आहे ते बॉयलर हवेचा प्रेशर तयार करतो आणि चौथ्या कढईपर्यंत तो जाळा आल्यानंतर 2 कढयांमध्ये पहिल्यांदा मॉलिशियस म्हणजे मळी निघते आणि तिसऱ्या कढईमध्ये रस एकदम फ्रेश होतो आणि चौथ्या कढईमध्ये गुळ आळायला सुरुवात होते. गुळ तयार झाल्यानंतर त्याचं 0.5 किलो पासून ते 10 किलो पर्यंत अशा विविध आकारात पॅकिंग केलं जातं. तसंच ग्राहकांच्या मागणीनुसारही गुळाची निर्मिती केली जाते. गुळ विक्रीसाठी किरण यांना फार मेहनत घ्यावी लागत नाही. त्यांच्या गुराळावर येऊनच लोक गुळाची खरेदी करतात. तसंच मुंबई नाशिक धुळे औरंगाबाद कल्याण ह्या शहरातील व्यापारी त्यांच्याकडून गुळ खरेदी करतात. 40 रुपये किलो ह्या दरानं ते गुळाची विक्री करतायत. यातून त्यांना उत्पन्नाचा शाश्वत मार्ग सापडलाय. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय सुरू केल्यास शेती फायदेशीर होते हे आता लपून राहिलेलं नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी किरण यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळसकर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.